मागील काही भागापासून आपण स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करत आहोत मी कोण माझ्यामधल्या स्ट्रेन्स कुठल्या माझ्यामधल्या विकनेसेस कुठल्या माझी पर्सनॅलिटी रिॲक्टिव्ह आहे का प्रोॲक्टिव आहे मी एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया देतो का प्रतिसाद देतो असे वेगवेगळे वेग व्यक्तिमत्वाचे जे पैलू असतात त्या पैलूंचा आपण अभ्यास करत आहोत ह्या भागामध्ये आपण व्यक्तिमत्त्वाच्या महत्त्वाच्या पैलूचा अभ्यास करणार आहोत आणि तो म्हणजे दृष्टिकोन ॲटिट्यूड नजरिया मित्रांनो दृष्टी आणि दृष्टिकोन नजर आणि नजरिया यामध्ये खूप मोठा फरक असतो बघा जे मला डोळ्यानं दिसतंय ती झाली माझी दृष्टी आणि मनाच्या डोळ्यातून मी जे बघतोय तो झाला माझा दृष्टिकोन मित्रांनो माझी दृष्टी जर खराब झाली तर शहरामध्ये अनेक डॉक्टर आहेत ना की तिथं तिथं जाऊन मी माझी दृष्टी तपासून घेऊ शकतो पण माझा दृष्टिकोन जर खराब झाला तर या जगामध्ये फक्त आणि फक्त एकच डॉक्टर आहे आणि तो म्हणजे तुम्ही स्वतः मग नेमका हा दृष्टिकोन काय आहे दृष्टिकोन जर माझा नकारात्मक असेल किंवा सकारात्मक असेल तर माझ्या अंतिम यश अपयशावर त्याचे काय परिणाम होतात याचा आपण आज अभ्यास करणार आहोत दृष्टी मगाशी जी म्हटले बाह्य नजर आणि दृष्टिकोन आतली नजर मग मला माझा दृष्टिकोन जर तपासायचा असेल तर मला वेगवेगळ्या घटनांवर मी कोणत्या पद्धतीची प्रतिक्रिया देतो ते बघणं गरजेचं असतं एक व्याख्याय बघा युअर ॲटिट्यूड इज युअर विंडो टू द वर्ल्ड तुमचा दृष्टिकोन जो आहे ना तुमचा दृष्टिकोन म्हणजे एक खिडकी आहे मनातली खिडकी आहे त्या खिडकीतून तुम्ही बघताय जगाकड त्याला म्हणतो दृष्टिकोन आता दृष्टिकोन एक आणखी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी मी ते एक उदाहरण देतो बघा एक फुगेवाला असतो बलून सेलर ऑबियसली तो काय करणार बलून विकणार फुगे विकणार पण ज्यावेळेस त्याच्याकडं मुलं खरेदी करायला येत नव्हती ना ते बलून त्यावेळेस तो काय करायचा त्या बलून मध्ये हेलियम भरायचा आणि ते, ते बलून आकाशात सोडायचा मग त्या आकाशातल्या उडणाऱ्या बलून्स कडे बघून मुलं परत त्या फुगेवाल्याकडे यायची आणि बलून खरेदी करायची मग एके दिवशी असाच तो रस्त्याच्या कडेला उभा होता मग त्याला जाणवलं की कोणतरी माझा पोट ओढतय हे त्याला जाणवलं त्यानं जस्ट पाठीमाग बघितलं ए निग्रो बॉय एक काळ्या रंगाचा मुलगा तिथं उभा होता आणि व्हेरी इनोसेंटली तो मुलगा त्या फुगेवाल्याला विचारत होता अंकल कॅन ब्लॅक बलून फ्लाइज, काका काळा फुगा उडू शकतो का हा प्रश्न तर का विचारला मित्रांनो कारण आकाशामध्ये वेगवेगळे फुगे होते वेगवेगळ्या कलरचे फुगे होते पण त्याच्यामध्ये काळ्या कलरचा फुगा नव्हता त्या फुगेवाल्यानं उत्तर दिलं माय सन इट्स नॉट द कलर ऑफ द बलून दॅट मेक्स इट टू फ्लाय दॅट बलून फ्लाय बिकॉज ऑफ हॉट इज इनसाइड द बलून बेटा हे जे फुगे उडतात ना ते कलर मुळ उडत नाहीत तर ते त्याच्या आतमध्ये जे काय असते ना त्या आतमध्ये त्याच्यामुळं तो फुगा उडतो मित्रांनो आतमध्ये आपले जे आहे ना तो म्हणजे आपला दृष्टिकोन दृष्टिकोन जर आपण समजून घेतला तर मित्रांनो आपल्याला जीवनात यश मिळू शकतं मग हा दृष्टिकोन बनतो कसा दृष्टिकोन बनतो भावनेमुळं भावना बनतात विचारामुळं आणि विचार येतात आपल्या बिलीफ सिस्टीममुळं आपल्या विचार प्रणालीमुळं आणि दृष्टिकोणानंतरच्या घटना कुठल्या घडतात दृष्टिकोणानंतर माणूस कृती करतो वारंवार कृती केल्यामुळे सवय बनते आणि त्या सवयीमधूनच पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व तयार होते मग एखादा माणूस म्हणत असेल आय डोंट नो हाऊ टू डू दिस मला हे काम करता येत नाही दॅट इज नॉट द बिग इशू तो मोठा प्रॉब्लेम नाही मित्रांनो एखादं काम जर येत नसेल करायला तर आपल्याला काय करायला पाहिजे प्रॅक्टिस करायला पाहिजे सराव करायला पाहिजे आणि सरावामधून आपण आपले स्किल्स कौशल्य डेव्हलप करू शकतो पण सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठं असतो बघा आय डोंट वॉन्ट टू डू दिस ज्यावेळेस मी म्हणत असतो की आय डोंट वॉन्ट टू डू दिस वेन मला हे करायचंच नाही आहे तो प्रॉब्लेम साधा प्रॉब्लेम नसतो तो मोठा प्रॉब्लेम असतो आणि त्याला आपण म्हणतो ॲटिट्यूड प्रॉब्लेम मित्रांनो आपल्याला जर ॲटिट्यूड व्यवस्थित जर करायचं असेल तर आपल्याला चेक करावं लागेल आपलं एज्युकेशन खऱ्या अर्थानं आपण एज्युकेट आहोत का मला चेक करावं लागेल एन्व्हायरमेंट माझं आजूबाजूचं जे वातावरण आहे ते कसं आहे आणि मला कुठले कुठले एक्सपिरियन्स भेटतात ते एक्सपिरियन्स मला चेक करावे लागतील ह्या ट्रिपल ईमधून एज्युकेशन एन्व्हायरमेंट आणि एक्सपिरियन्स याच्यामधून आपला ॲटिट्यूड घडत असतो